नमस्कार मैत्रिणीनू मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ही ब्लाऊज स्टिचिंग बघवा बघायचं आहे इथं तुम्ही बघू शकता इथं मी कटिंग करून ठेवलेलं आहे पूर्ण ब्लाऊजची कटिंग मी संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे ती व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर आज इथंही मी इथं शिलाईचा व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण मी कटिंग करून ठेवलेला आहे ह्याच्या आधीचा व्हिडिओ कटिंगचा अपलोड केलेला आहे ती तुम्ही जाऊन नक्की बघा तरच तुम्हाला शिवायचं कळेल इथं आपण आज स्टिचिंग करू इथं सवच आणि उलटं मी ही करून घेतलं इथं तुम्ही बघू शकता मी अगोदर क्रॉसपट्टी जेंट करून घ्यायला लागली खालच्याकडनं मी स्टिच मारून घेऊन क्रॉसपट्टी जेंट करून घेते इथं तुम्ही बघू शकता आपण स्टिचिंग मार्क किती ठेवतोय त्यानुसार इथं मी स्टिच घ्यायला लागले आणि सवचं उलटं ही व्यवस्थित नीटनेटक बघून घ्यायचा असतो आपल्याला इथं क्रॉसपट्टी ज्या जोडून झालेली आहे आता इथं मी दाबटीप मारून घेणार आहे तुम्ही बघू शकता आतल्या बाजूला जी येते क्रॉसपट्टी त्याच्यावर मी दाबटीप मारून घेते इथं तुम्ही इथं बघू शकता आतल्या बाजूने जी क्रॉसपट्टी येते त्याला आपण दापटीप त्याच्यावर दाबटीप मारायचा असतो आणि तुम्ही जर नवीन जर व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आयकनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की कमेंट करून मा मला कळवा चला तर इथं मी क्रॉसपट्टी जोडून झाली माझी आता कटोरी जोडणार आहे मी इथं समोरासमोर ठेवलं आणि त्याचे म त्याच्यावर मी कटोरी ठेवली अस्तरची कटिंगवर मी ब्लाऊजचा पीस ठेवला आणि इथं स्टिच करून घेते इकडंनी इथं मी स्टिच करून घेते तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने तुम्ही कोणताही मापाचा ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करू शकता इथं तुम्ही बघू शकता सेम हीच मेथड आणि शिलाईच ही असतो कुठलाही मापाचा ब्लाऊज ला शिवून घेऊ शकता तुम्ही इथं इथं तुम्ही बघू शकता अशाच प्रमाणाने ही कटोरी पण मी इथं जोडून घेते इथं जोडून झाली माझी कटोरी तुम्ही बघू शकता आता मी डाच पॉईंट घेणार आहे इथं मधोमध एक इंचावर माप केलं आणि इथं तुम्ही बघू शकता अडीच इंचवर वर माप केलं आणि इथं मी स्टिच मारून घेते अशा प्रमाणाने इथं मी स्टिच मारून घेतलं इथं पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता इथं कटोरी किती छान आलेली आहे आपली इथं बघू शकता तुम्ही आता मी ही बाजूला ठेवते आणि पुढच्या भागाला मी इथं अस्तर जोडून घेते अशा प्रमाणाने मी खडूने लिहून घेते कारण की सवचा आपल्याला लगेच ओळखू येतं त्यामुळं आपण इथं आखून घ्यायचं असतं ओळख करून घ्यायचं खडून किंवा असं दोन्ही नि, दोन्ही बाजूला एकत्रच एक कपडा आहे ब्लॅक कलर त्यामुळं मी इथं खडूने आखून घेते अशा प्रमाणाने मी अस्तर जोडून घेते इथं तुम्ही बघू शकता आणि हा ब्लाउजचा पूर्ण कटिंग व्हिडिओ व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही ती जाऊन माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि हा पण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल कसं ती कटोरी जोडायचं आहे आपल्याला म्हणून इथं मी डाच पॉईंट घेतलेलं खालच्याकडनं कटिंग करून घेतलं तुम्ही बघू शकता आता मी खाल खालच्याकडनं इथं कटोरी जोडणार आहे अशा प्रमाणाने कटोरी जोडून घ्या तरच तुमची कटोरी व्यवस्थित बसती तुम्ही बघू शकता इथं ओढायचं नसतंय कटोरीला पण ओढायचं नसतंय वरच्या ब्लाउजच्या कपड्याला पण ओढायचं नसतंय हलक्या हातानेच इथं हाय असं शेपवर स्टिच करून घ्यायचं असतं आपल्याला इथं झालेले आहे स्टिच करून आपली कटोरी कर बरोबर आलेली आहे इथं कमी जास्त झाली नाही काय काय वेळही होत आहे कमी जास्ती कप कटिंगच्या वेळेला काहीतरी झालं तर इथं आपली कटोरी बरोबर परफेक्ट एकदम निघालेली आहे तुम्ही बघू शकता इथं मी नख मारून घेतली तुम्ही बघू शकता इथं कटोरी किती भारी चांगली आली म्हणून इथं तसेच प्रमाणाने मी इकडची पण कटोरी जोडून घेतलेली आहे आता मी इथं क्रॉसपट्टी जोडणार आहे तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं असतं चला तर मी इथं तुम्हाला दाखवते मी क्रॉसपट्टीला जोडून घ्यायचं क्रॉस क्रॉसपट्टी किती मापाची आहे आणि कटोरी किती मापाची आहे ती मी खून करून घेतलं आणि जोडून घेते मी अशा प्रमाणाने तुम्ही बघू शकता इथं मी कसं जोडते ती अशा प्रमाणाने कटोरी किती उंची आहे आणि क्रॉसपट्टी किती उंचीला आहे ती माप करून जोडल्यावर आपल्याला काजपट्टी आणि बटनपट्टी कम जास्त होणार एक नाही एकसारखं येऊन जाते इथं तुम्ही बघू शकता वरण मी इथं दुमडून घेते इथं बॉक्स बनवून घेते आणि वरच्या कडेला बनी तर टिप मारून घेते तुम्ही बघू शकता अशाच प्रमाणाने क्रॉसपट्टी जोडून घ्यायचा असतोय इथं तुम्ही बघू शकता मी कसं जोडायचं ते म्हणून सहज तर दाखवायला लागले मी आता ही ही पण तसंच जोडून घेतलं मी दुसरी पण आता इथं छोटे छोटे कट देते मी कात्रीने तुम्ही बघू शकता हा हाय असं शेप निघल कट दिल्यावर तुम्ही बघू शकता असं आता मी बाहेर काढते अशा प्रमाणाने तुम्ही बघू शकता इथं इथं झाले क्रॉस क्रॉसपट्टी जोडून अशा प्रमाणेच क्रॉसपट्टी जोडायचा असतो आता इथं आपल्याला आयपट्टीने पट्टी तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आता इथं कम जास्त झालंय का बघून घ्यायचं एखादं झालं तरी इथं कटिंग करून घ्यायचं इथं थोडीशी हलक्या हाताने मी इथं कटिंग करून घेते तुम्ही बघू शकता थोडंच जास्त झालं ती मी कटिंग करून घेतली आता मी इथं बटन पट्टी आणि पट्टी बनवणार आहे तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने मी पट्ट्या काढून घेतल्या या अडीच इंची एक आणि दोन इंची एक अशा प्रमाणाने घेतलं इथं ही दोन पदरीने घेतलं मी आता इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी अडीच इंच आणि दोन इंची ची बरोबर पट्टी आहे निघालेल्या आहेत त्या आता ही उलट बाजूला ठेवलं मी डावी बाजू आहे ती उलट बाजू फिरवून घेतलं आणि टीप मारून घेते आता तुम्ही बघू शकता इथं डबल पट्टी घ्यायची नसते शिंगलवरच मी टीप मारून घ्यायला लागली तुम्ही बघू शकता इथं शिंगल पट्टीवरच टिप मारून घेतला आणि इथं खालच्याकडनं दुमडलं आणि परत एकदा दुमडलं आणि परत एकदा दुमटून घेतलं मी इथं अशा प्रमाणाने इथं बटन पट्टी तयार होत झाली आपली तुम्ही बघू शकता इथं आणि जर हुकाचं ही असलं तर हुकाची घरं पण इथं मशीनवरच बनवून घेते मी पण इथं बटन लावायचं आहे मला त्यामुळे इथं डायरेक्ट शिलाई घेतलं मी ही आता दोन पोल्ड बा फोल्ड करून घेतलं होतं मी तुम्ही बघू शकता इथं ह्याच्यावर मी संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे ती तुम्ही व्हिडिओ बघा तरच तुम्हाला काजपट्टी आणि बटनपट्टी जोडायचं कळेल इथं व्हिडिओ मोठा होईल त्यामुळं मी पूर्णपणे दाखवलं नाही तुम्हाला चला तर इथं आता मागची बाजू तयार करून घेऊ आपण मी अगोदर अस्तर ठेवलं आणि त्याच्यावर सवयचं बाजू करून ब्लाउज पीस टाकलं तुम्ही बघू शकता इथं आता वरच्याकडनं मी इथं टीप मारणार आहे तर इथं मी पिन जोडून घेते तुम्ही बघू शकता इथं मी पिन जोड लावून घेते इथं आणि असं टिप मारून घेते इथून सुरुवात कर करते मी तुम बघू शकता इथं अशा प्रमाणाने मी टिप मारून घेते इकडं तुम्ही बघू शकता इथं आता मी पिन काढली आणि खालच्याकड्यानं मी टीप मारून घेते तुम्ही बघू शकता खालच्याकड्यानं पण आहे असं टीप मारून घेते मी कारण इथं कमरपट्टी जोड द्यायचं आहे आपल्याला परतनं हाय असं आस तर मी जोडून घेते इथं आता इथं मी डाच घेते आता कड्यानं टीप मारून झालेलं आहे माझं आता इथं डीप नेक आहे त्यामुळं तीन इंचचा डाच घेणार आहे मी इथं इथं डाच घेते मी अशा प्रमाणाने तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने नक्की शिलाई करा ब्लाऊजची तुमच्या परफेक्ट एकदम ब्लाऊज बसेल तुम्हाला फिटिंग पण कसं करायचं आहे ती मी अपलोड केलेला आहे तो पण व्हिडिओ बघा माझा आणि कटिंगचे पण भरपूर व्हिडिओ टाकलेली आहे ती वाटलं तर तुम्हाला अजून कुठल्या साईजची ती कटिंग पाहिजे आणि स्टिचिंग पाहिजे ती पण तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा मी नक्की तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवून आणि इथं मी शोल्डर जोडून घ्यायला लागले तुम्ही बघू शकता मागची दात धरून झालेली आहेत माझी आणि शोल्डर जोडते मी आता इथं पुन्हा एकदा टिप मारून घेतलं मी शोल्डरला हाय असं हे करून घेतलं आता तुम्ही बघू शकता इथं पट्टी लावून घेते मी कमरपट्टी राहिली होती माझ्याकडनं ती आता कमरपट्टी जोडून घेते मी तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने कमरपट्टी जोडून घ्यायचा असतो शोल्डर जोडायच्या अगोदर जोडून घ्यायचं असतंय पण मी विसरली होती त्यामुळं मी इथं शोल्डर जोडून झाल्यावर मी जोडायला लागले आणि इथं चून घेतली मी मधोमध तुम्ही बघू शकता इथं आता इथं झालेली आहे माझी पट्टी जोडून तर मी आता दापटीप मारणार आहे ह्याच्यावरनं तर इथं दापटीप मारून घेतलं आणि पुन्हा एकदा आत पूर्ण वळवून असं टीप मारून घेते मी इथं इथं वाटलं तर ही शिलाई सोडून तुम्ही हात शिलाई पण करू शकता पण मी इथं सोडणार नाही हे या शिलाईवरच ठेवणार आहे इथं टीप मारून झालेली आहे माझी तुम्ही बघू शकता इथं झालेली आहे आता इथं बाही जोडायचं आणि पायपिंग करायचं राहिलंय आपलं बाही जोडून घेऊ त्याच्या अगोदर इथं आपण बाही आपल्याला कमी आहे त्यामुळं आपल्याला इथं जोड द्यायला लागते तुम्ही बघू शकता इथं बाही कमी आहे माझी म्हणजे कपडा तेवढाच होता त्यामुळं इथं आपल्याला बाहीला जोड द्यायला लागतं आता इथं काळाच कपडा मी इथं जोड देते तुम्ही बघू शकता तिकडे दोन इकडे दोन असं पट्ट्या करून घेऊन मी इथं जोड देते बरोबर मध्ये ठेवून मी इथं कटिंग करून घेतलं आणि इथं जोड देणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने मी जोड दिलं इथं इथं जोड देऊन झालेलं आहे माझं तुम्ही बघू शकता इथं असं जर कमी पडले असले तर अशा प्रमाणाने अॅडजस्ट करून शिवायचा था असतो आता मी इथं बाही बघी बा, बाही तुम्ही बाही मी कसं जोडते ती तुम्ही बघू बघायला लागलाय बघू शकता तुम्ही अशा प्रमाणानेच मी बाही जोडून घेते वरच्याकडनं एकदा आणि खालच्याकडे एक ठेऊन तुम्ही बघू शकता इथं आता माझी बाही जोडून झालेली आहे अशा प्रमाणाने आपल्याला चेक करायचा असतोय नाहीतर बाही आपली परफेक्ट येणार नाही तर इथं मी दापटीप मारून घेते आता दोन्ही बाजूला पण इथं दाबटीप मारून झालेलं आहे माझं आता पुन्हा एकदा वरच्याकड्याला मी टीप मारून घेते पूर्णपणे आत दुमडला मी अस्तरचा कपडा आणि वरच्याकड्यानं मी टीप मारून घेते इथं शकता अशा प्रमाणाने बाहीला अस्तर जोडून घेतलं मी तुम्ही बघू शकता आता मी कडण स्टिच करून घेते इथं म्हणजे आपल्याला बाही लावायच्या टायमाला टेन्शन येत नाही म्हणजे नाहीतर ब्लाउजचा कपडा आणि अस्तरचा कपडा ही होतो त्यामुळे इथं आपल्याला असं कडण टिप मारून घ्यायचं आणि राहिलेला कपडा कटिंग करून टाकायचा आहे इथं तर इथं झालेली आहे माझी बाही जोडून पूर्णपणे बाहीला अस्तर जोडून झालेले आहे बाही जोडली नाही अजून ब्लाउजला आता तशाच दोन्ही पण मी तयार करून घेतलं इथं आता इथं मी बाही जोडून घेणार आहे ब्लाउजला तुम्ही बघू शकता इथं मला इथं शोल्डर अडीच इंच ठेवायचं आहे आणि बाही साडेतीन इंच तर मी इथं मार्क करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अडीच इंचावर आणि साडेतीन इंचवर मी माप करून घेतलेला आहे आता इथून मी स्टार्ट करणार आहे बाही जोडायला तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने बाही जोडू शकता किंवा शोल्डरच्या मध्ये बाही ठेऊन मध मध्ये भाग काढून मधनं पण जोडू शकता तुम्ही अशा प्रमाणे पण जोडू शकता आणि शोल्डरच्या मधोमध ठेऊन पण जोडू शकता बाही तुम्ही तुम्हाला कुठलं परफेक्ट वाटतं ती बी त्या प्रमाणाने तुम्ही बाही जोडून घ्या इथं मी दोन्ही पण मधनं पण लावायला चालू करते आणि अशा पण अशा पद्धतीमधणी पण लावते दोन्ही पण दोन्ही वे ह्याच्या पण लावल्यावर बी बाही परफेक्ट येते आपली कारण कटिंगच आपलं परफेक्ट असतं त्यामुळं बाही परफेक्ट इथं बसून जाते इथं बाही जोडून झालेली आहे ती माझी तुम्ही बघू शकता आता पाईपिंग करून घेते मी पायपिंगचा व्हिडिओ वेगळाच टाकणार आहे मी इथं दाखवणार नाही तुम्हाला पाइपिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ती तुम्ही बघू शकता आणि पाईपिंगच्या अगोदर बाही जोडायच्या अगोदर मी इथं फिटिंगची पण ही मार्किंग करून ठेवते तुम्ही बघू शकता आता इथं मी पाईपिंग करून घेतलेलं आहे अशा प्रमाणाने माझं एकदम परफेक्ट पायपिंग आलेलं आहे इथं ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे पायपिंग कसं करायचं आहे ती म्हणून सविस्तर सगळं दाखवलेलं आहे इथं मी फिटिंगची माप अगोदरच टाकून ठेवलेली बाही जोडायची अगोदरच मी फिटिंगची माप टाकून घेते प्रत्येक ब्लाउजला आता इथं नुसतं दंड घेर मोजलं मी साडे इंच आणि इथं दंड घेरचं माप टाकलं आणि मी इथं फिटिंग करून घेणार आहे तुम्ही बघू शकता सरळ ड्रेस आलेली आहे आमची फिटिंगची इथं पण दंड घेरचं माप टाकलं आणि मी इथं रे शाखून घेतली आता सवच्या बाजूने मी इथं टिप मारून घेणार आहे ही फिटिंगचं माप आहे ती आता इथं मी फिटिंग करून घ्यायला लागले तुम्ही बघू शकता आणि पाईपिंगचं मी व्हिडिओ सविस्तर पूर्ण व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे ती माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर पायपिंग आलेलं आहे या ब्लाऊजचं हाच ब्लाऊजचं मी पायपिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे ती पूर्ण तुम्ही जाऊन बघा तुम्हाला पायपिंग लावायला सरळ पडेल अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे मी तो व्हिडिओ जाऊन पूर्ण बघा आणि हा व्हिडिओचं पण कमेंट करा मला कसं वाटलं ती नक्की कमेंट करून सांगा आणि पायपिंगचं पण ती पण बघा आणि त्याच्यावर पण कमेंट करा मला इथं आता कडण टीप मारून घेते मी सवच्या बाजूने टीप मारून झालंय माझं तुम्ही बघू शकता इथं आतल्या बाजूनं वळवून मी कडन टीप मारून घ्यायला लागले परतची टीप येते ती माझी आखून घेतली त्या रेषेवरनं टीप येते माझी तुम्ही बघू शकता इथं आता मी ह्या मापानुसार टीप टाकले त्या मा त्या टीप म्हणजे आखून घेतलेल्या खडूने आखून घेतलेल्या रेषेवरनं मी इथं टीप मारून घेते तुम्ही बघू शकता किती सरळ टीप आलेल्या आहे म्हणून अशा प्रमाणाने तुम्ही कटिंग पण शिका आणि शिलाईची पण व्हिडिओ बघून माझी शिकू शकता तुम्ही इथं बघू शकता तुम्ही वाटलं तर ह्याचं कटिंग पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि कटिंग करा कित कुठल्याही कोणत्याही मापाचा तुम्ही ह्या अनुसारी तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता मी सांगितलेल्या प्रमाणाने तुम्ही ब्लाऊज कटिंग करून घेऊ शकता कुठल्याही कोणत्याही मापाचा ब्लाऊज ले ले चा तर इथं झालेली आहे माझी पट फिटिंग तुम्ही बघू शकता इथं ब्लाउज किती चांगला आलेला आहे कटोरी बाही आणि फिटिंग पाईपिंग पण एकदम भारीमध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पायपिंग बघा मागचं किती चांगलं आलेलं आहे कुठेही पलटत नाही अशा प्रमाणे तुम्ही पायपिंग पण करा आणि पूर्ण ब्लाउज पण शिवायचं शिका चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच भेटू धन्यवाद तर